नमस्कार सचिन वाजे हा विषय अजूनही टू बी कंटिन्यूड असा आहे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सचिन वाझे प्रकरणाची चर्चा चालूच आहे सचिन वाझेंना अटक सचिन वाझेंची तब्येत बिघडली सचिन वाजेंसोबत काय झालंय ती मीडिया ट्रायल चालू आहे का आरोपी म्हटलं पाहिजे का नाही म्हटलं पाहिजे का या सगळ्या विषयावरती चर्चा चालूच आहे सचिन वाझेवर बोलणार नाही असं म्हणून पत्रकार परिषदा घेतल्या जात आहेत सचिन वाझेवर लिहिणार नाही असं म्हणून एकदा रोखोक ते एकदा आग्रलेख लिहिला जातो आहे एकीकडं शरद पवार या विषयाला लोकलचा विषय आहे कमी महत्वाचा विषय आहे म्हणून टाळतायत तर दुसरीकडं त्यांच्याच पक्षातल्या सहभागी त्यांच्याच सरकारमधल्या सहभागी असलेल्या पक्षाचा एक प्रमुख यावरती अग्रलेख लिहितोय यावरती मोठमोठे लेख लिहितोय मोठ मुख्यमंत्री म्हणतायत की सचिन वाझेंना गुंतवलं जात आहे शरद पवार म्हणतायत या विषयावर मला बोलायचं नाही यावर अनेक कायदेतज्ञ सुद्धा आपलं मत व्यक्त करतायत काय नेमकं हे प्रकरण आणि कसं आहे का लोकांच्या भूमिका अशा स्वरूपामध्ये वेगवेगळ्या येत आहेत एकतर सचिन वाझेच्या विषयामध्ये गंभीर गोष्ट अशी आहे की जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली गाडी मी स्फोटक हा शब्द वापरत नाहीये जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी जिथे उभी होती त्याच्या काही अंतरावर मागे एक इनोवा कार उभी होती विरोधी पक्षांनी या इनोव्हा कारसंबंधीची वारंवार विचारणा केली सभागृहामध्ये गृहमंत्र्यांनी याबाबत काहीच उत्तर दिलं नाही आणि एन आय एनी तपास केल्यावर लक्षात आलं की जी इनोव्हा कार संदिग्धरित्या याच गाडीच्या मागे उभी होती ती महाराष्ट्र पोलिसांची मुंबई पोलिसांची होती एन ही गाडी आता जप्त केलेली आहे आता या गाडीच्या जप्तीनंतर सचिन वाझेंचा सहभाग होता हे प्रकर्षाने समोर येऊ लागला आहे काही माध्यम सचिन वाझेंनी मी यातील हिमनगाचं टोक असल्याची कबुली दिल्याच्या बातम्या देखील देत आहेत अर्थात एनआयच्या सूत्रांनी याबाबतची अधिकृत माहिती अजूनही कळवलेली नाही आहे शरद पवारांनी हे प्रकरण स्थानिक आहे मी या विषयात बोलणार नाही असं पत्रकारांना सांगून टाकलं पण राज्याचे मुख्यमंत्री मात्र या प्रश्नावर बोलतात आणि ते भाजपवर टीका करतात पाठोपाठ अनेक विषय आहेत की ज्यावर बोललं गेलेलं आहे लिहिलं गेलेलं आहे संजय राऊतांनी देखील या विषयावर आपलं भाष्य व्यक्त केलेलं आहे अगदी रोग ठोक लिहून पानभर मजकूर लिहून याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे चिंता व्यक्त केलेली आहे मला सगळ्यात हसू येतं की आता सामना लोकल पेपर झालाय का ए ही लोकल इन्व्हेस्टिगेशन करणारी संस्था झाली आहे का आणि अंबानी आता गावातले गल्लीतले उद्योजक झाले आहेत का मुळात हा विषय लोकल नाही आहे हा राष्ट्रीय प्रश्नच आहे कारण स्फोटकाची गाडी एखाद्या जा उद्योजकाच्या घरासमोर थांबते आता ही थांबली थांबावी लागली काय झालं हे तपासातून पुढे स्पष्टपणे येईलच यात महाराष्ट्र पोलिसांची नाचक्की होती आहे खास करून मुंबई पोलिसांची नाचक्की होती आहे हेही सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आता समोर होऊ लागलेलं आहे यात आश्चर्याची गोष्ट अशी आहे की या राज्यामध्ये मागणी कशी करावी हे कुणाला कळतच नाही आहे म्हणजे एक तर नाना पटोलेनी टेस्ट करावी अशी मागणी केली भाजपच्या राम कदमांनी देखील टेस्ट करावी अशी मागणी केली बरं तपास एनआयए करताय आणि नार्को टेस्टची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जाते टेस्ट, के टेस्ट अधिकृत आहे का ती मानवी आहे का चर्चा चालू आहे खरं तर अशी टेस्ट करायची मागणी एनआयएकडे करणं आवश्यक आहे मुख्यमंत्र्यांकडं नाही बरं अशी टेस्ट सुद्धा किती उपयोगाची ठरते हा देखील मोठा प्रश्न आहे पण आमदार असलेल्या दीर्घकाळ आमदार असलेल्या नेता राहिलेल्या या मंडळींना टेस्टची वैधता उपयोगिता आणि योग्य मार्गदेखील समजत नसावा याचं आश्चर्य वाटतं असीम सरोजेंनी हा मुद्दा प्रकर्षानं उपस्थित केला आहे त्या त्यासोबतच असीम सरोजेंनी उपस्थित केलेले आणखी काही मुद्दे आहेत ते देखील खूप महत्त्वाचे आहेत ते म्हणतात की अशा स्वरूपाची मीडिया ट्रायल घेणं किंवा एखादा आरोपी दोषी आहे की नाही हे न्यायालयात सिद्ध असण्यापूर्वी त्याला दोषी म्हणणं गैर आहे असीम सरोदेंच्या या मताशीही मी पूर्णपणे सहमत आहे न्यायालयानं एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवेपर्यंत त्याला आरोपी असंच संबोधलं जातं त्याला दोषी असं म्हटलं जात नाही त्यामुळं सचिन वाझेच्या विषयात सुद्धा त्याला आरोपी असंच म्हटलं जावं दोषी असं नव्हे पण मीडिया ट्रायलमध्ये अशा स्वरूपाच्या कृती होताना दिसत आहेत या मत असीम सरोदेंच्या या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे पण असीम सरोदे आणखी एक मुद्दा याच्यामध्ये मांडतात ते म्हणतात की अंबानींची तक्रार का नाही आणि थेट एन आय एचा हस्तक्षेप कसा झालाय एक साधी गोष्ट आहे जिलेटिनची कांड्या आहेत ती स्फोटक आहेत ती स्फोटक जंगलात सापडली काय गल्लीत सापडली काय अंबानीच्या घरी सापडली काय रस्त्यावर सापडली काय किंवा अजून कुठे सापडली काय जेव्हा स्फोटकं सापडतात तेव्हा कोणाच्याही तक्रारीची गरज नसते राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा स्फोटकांचा विषय असल्यामुळं यात आपोआप सहभागी होते एनआयएनच्या एन आय एच्या सहभागी होण्याविषयी कोणताही आक्षेप व्यक्त करण्याचं कारणच नाही पण एन आय एला एक प्रश्न मात्र सामान्य नागरिक म्हणून आपल्याला विचारता येऊ शकतो की बाबा हो जिलेटीनच्या कांड्याच्या स्फोटकावर इतक्या तत्परतेनं कारवाई होते पण पुलवामाच्या आटोक्यामध्ये अटॅकमध्ये एवढ्या सगळ्या प्रमाणात आर डी एक्सचा साठा सापडून सुद्धा तो आला कुठून आणला कोणी कसा आला याबाबतची या स्पष्टता अजूनही भारतातील जनतेला झालेली नाही आहे म्हणजे एन आय एचा तपास तिकडे चालू असताना अजून त्यात कोणती गती आली आहे काही प्रगती झाली आहे याची माहिती मिळत नाही पण इकडे मात्र एन आय ए जोरदार तपास करते आहे पण असीम सरोदे हे ज्येष्ठ विधीज्ञ आहेत कायद्याचा माझा फारसा अभ्यास नाही आहे पण तरीही मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा स्फोटकाचा विषय येतो तेव्हा तेव्हा याबाबत फारशी तक्रार करण्याची कोणी गरज नसते एनआयए याच्यामध्ये स्वतःहून सहभागी होऊ शकते हे हा तपास हाती घेतला जाऊ शकतो या सगळ्या प्रकारामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची विधानं वेगवेगळ्या स्वरूपाच्या तपास यंत्रणा या तपासाला भरकटवून टाकू शकतात एकीकडं विरोधी पक्ष ठामपणे सचिन माझे आरोपी असल्याचा दावा करत आहेत दोषी असल्याचा दावा करत आहे दुसरीकडे एन आय ए यंत्रणा यात सहभागी होती आहे तिसरीकडे ए टी एस सारखी राज्यातली यंत्रणा याचा तपास करते आहे आणि चौथं मुंबई पोलीस याचा स्वतंत्रपणे तपास करत आहेत ए टी एस मुंबई पोलीस एन आय अशा तीन तीन यंत्रणांचा तपास तीन मार्गाने जाणार आहे एवढं नक्की आणि यात या तपासाचा घोळ खूप होणार आहे त्यातच शरद पवारांनी हा स्थानिक मुद्दा असं म्हणत याचं फारसं गांभीर्यच नाही असं सिद्ध केलं आहे तर मुख्यमंत्री या विषयात भाजप वापरतं वापर, वापर करतं आहे घाणेरडं राजकारण आहे असाही दावा करत आहेत शरद पवारांच्या लेखी छोटा असलेला मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या लेखी मात्र खूप मोठा आहे आणि त्याहीपेक्षा मोठं असल्याचं संजय राऊत दाखवत आहेत गृहमंत्री या विषयात मौन बाळगून आहेत ते फारसं बोलताना दिसत नाहीत त्यांना यावर भाष्य करायचं नाही आहे म्हणजे एकूणच या सगळ्या तपासाला भरकटवण्याचा किंवा मा वेगवेगळ्या मार्गाने नेऊन गोंधळलेल्यासी सीजण्याचा हा सगळा प्रयत्न आहे का अशी ही शंका मनात येऊन जाते वेगवेगळी मंडळी मीडिया ट्रायलच्या नावाखाली एकीकडं आरोप पक्का करण्याचा प्रयत्न करत आहेत ते एकीकडं हा आरोप भरकटवून टाकण्याचा प्रयत्न आहे या प्रकरणात सचिन वाझे दोषी आहेत की नाही हे सिद्ध होणं लांबच राहील कारण दोन हजार तीन चारच्या प्रकरणामध्ये अजून काहीही घडलेलं नाही तसंच आतासुद्धा स्थिती होणार का, का हाच प्रश्न आणि हीच शंका सामान्य माणसांच्या मनात येऊन जाते